नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहणार आहोत इयत्ता विषय गणित भाग दोन मधील प्रकरण क्रमांक त्रिकोणमिती या प्रकरणावरती आधारित जो उपघटक आहे तो म्हणजे त्रिकोणमितीमधील महत्वाचे समीकरण त्रिकोणमितीसाठी अत्यंत असं उपयुक्त महत्वा असणारं महत्वाचं जे समीकरण आहे ते आता आपण अभ्यासणार आहोत तर त्रिकोणमितीमधील महत्त्वाचे महत्वाचे समीकरण या उपघटकासाठी आ, या ठिकाणी मी त्रिकोण पी क्यू आर की जो काटकोन त्रिकोण आहे।, आहे तो काढून घेतलेला आहे आणि कोण आरचं माप मी या ठिकाणी थिटा समजलेलं आहे तर आपण सुरुवातीला त्रिकोण पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे हे लिहून घेऊया त्रिकोण पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे त्रिकोण पिक्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे का तर त्याच्यामध्ये कोण क्यू हा नव्वद अंशाचा आहे बरोबर कोण क्यू बरोबर नव्वद अंश कोण क्यू बरोबर नव्वद अंश आणि आपण या ठिकाणी कोण आर बरोबर थिटा मानलेला आहे कोण आर बरोबर थिटा मानो असं आपण हे मानलेलं आहे ओके okay. आता या ठिकाणी आपल्याला ह्या थिटा कोणाच्या बाबतीत साईन आणि कॉस्टची ही दोन गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी महत्वाची आहेत ती अगोदर आपण घेऊया थिटासाठी म्हणजे थिटा या लघुकोणासाठी साईन थिटा मला घ्यायचा आहे साईन थिटा साईन थिटा बरोबर काय हो कोणासमोरील बाजू भागिले करणं म्हणजेच पिक्यू ही त्या थिटा कोणासमोरील बाजू भागिले कर्ण पी आर याला मी एक नाव देतो ओके त्याचबरोबर मला क्वास थिटा घ्यायचं आहे क्वास थिटा बरोबर क्वास थिटा लगतची बाजू म्हणजे थिटा या कोणालगतची बाजू क्यू आर भागिले कर्ण पी आर कर्ण पी आर याला मी विधान क्रमांक दोन समजतो ओके मला साईन आणि कॉसची आवश्यकता होती ते मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत आता काय करणार आहे मी पायथागोरस प्रमेय याचा उपयोग करणार आहे पायथागोरसच्या प्रमेयावरून पायथा गोरसच्या पायथागोरसच्या प्रमेयावरून प्रमेवर या काटकोण त्रिकोणासाठी पाहिता प्रमेय आपण वापरायचं आहे काय होणार होणार्यूचा वर्ग पिक्यूचा वर्ग आधी काय होणार क्यू चा वर्ग काटकोण करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर काय तर करणाचा वर्ग म्हणजे पी आर चा वर्ग ओके आता आपण या ठिकाणी या पूर्णपणे ह्या विधानाला पी आरनं भागायचं दोन्ही बाजूला पी आर न पूर्णपणे भागायचं म्हणून पिक्यूचा वर्ग भागिले पी आरचा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग भागिले पी आर चा वर्ग बरोबर पी आरचा वर्ग भागिले पी आर जवळ या ठिकाणी आपण काय केलं तर प्रत्येक पदाला आपण पी आर न भागलं प्रत्येक पदाला पी आर वर्गने भागले प्रत्येक पदाला काय केलेलं आहे आपण पी आर या पदानं भागलेलं आहे ओके म्हणून आता पिक्यू भागिले पी आर हेच मी म्हणजे पिक्यूचा वर्ग भागिले पी आरचा वर्ग हेच मी कसं लिहिते बघा पिक्यू भागिले पी आर कवसाचा वर्ग अधिक क्यू आर भागिले पी आर कवसाचा वर्ग बरोबर या ठिकाणी हे पी आरचा वर्ग भागिले पी आरचा वर्गला निघून जातं म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक एकमेक काय मिळतं एक एकमेक ओके म्हणून या ठिकाणी लिहितो पिक्यू भागिले पी आर बघा पिक्यू भागिले पी आर, आर म्हणजे काय किंमत आहे साईन थिटा म्हणून साईन थिटा वर्ग आहे कौसाचा वर्ग अधिक क्यू आर भागिले पी आर क्यू आर भागिले पी आर म्हणजेच काय किंमत आहे क्वास थीटा क्वास थीटा कवसाचा वर्ग बरोबर एक हे कशावरून आपण मिळवलं एक व दोन वरून एक व दोन वरून वर। वर। हे आपल्याला विधान या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणून आता आपण साइन थीटा कवसाचा वर्ग हेच आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो बघा साईन स्क्वेअर थीटा अधिक क्वास स्क्वेअर थीटा बरोबर एक अशा स्वरूपात आपण हे विधान लिहू शकतो आणि हे जे काय आपल्याला सूत्र मिळालेलं आहे किंवा हे जे समीकरण मिळालेलं आहे हेच त्रिकोण काय आहे अत्यंत असं महत्वाचं समीकरण आहे अत्यंत असं महत्वाचं समीकरण आहे आता हे मिळालेलं जे समीकरण आहे हे कोणत्याही मापाच्या कोणासाठी सत्य असल्यामुळं याच समीकरणाला त्रिकोणमितीमधील मूलभूत नित्य समानता या नावानं सुद्धा ओळखलं जातं म्हणजे कोणत्याही कोणा कोणत्याही मापाच्या कोणासाठी हे विधान काय आहे सत्य आहे म्हणून यालाच काय म्हणतात त्रिकोणमितीतील मूलभूत नित्य समानता ओके आता हे जे आपल्याला मिळालेलं जे महत्वाचं समीकरण आहे या समीकरणाचा उपयोग करून उदाहरणं कशी सोडवली जातात हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण लगेचच पाहूया उदाहरण जर साईन थिटा बरोबर तीन भागिले पाच तर क्वास थिटा काढा अशा स्वरूपाचं उदाहरण आपल्याला विचारलं जातं आणि त्याच्यासाठी आपल्याला जी नित्य समानता आहे त्रिकोणमितीमधील महत्वाचं समीकरण आहे त्याचा उपयोग करून आपल्याला सोडवता येत या ठिकाणी आपल्याला कशाची किंमत दिली आहे साईन थिटाची दिलेली आहे ती आपण सुरुवातीला लिहून घ्यायची साईन थिटा बरोबर तीन भागिले पाच हे काय दिले आहे दिले आहे ओके आता आपण महत्वाचं जे त्रिकोणमितीमधलं समीकरण आहे ते लिहायचं साईन आणि क्वासचा संबंध असणारच ते आहे साइन, साइन स्क्वेअर थिटा अधिक क्वा स्क्वेअर थिटा बरोबर काय आहे एक आहे आता याच्यामध्ये आपल्याला सायन थिटाची किंमत माहिती आहे ती टाकायची म्हणून सायन थिटाची किंमत किती आहे तीन भागिले पाच तीन भागिले पाच कवसाचा वर्ग अधिक क्वास्क्वेअर थिटा बरोबर एक म्हणून क्वास्क्वेअर थिटा क्वास्क्वेअर थिटा बरोबर एक हे पूर्णपणे आता उजव्या बाजूला जाणार म्हणजे वाजावणं वाजा तीन भागिले पाच कवसाचा वर्ग बरोबर एक वाजा तीन भागीले पाच कौसाचा वर्ग म्हणजेच एक वाजा तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस ओके हे सुद्धा आपल्याला असं सोडवता होतं येतं एचा वर्ग वजा बीचा वर्ग यामध्ये सूत्रा या सूत्रामध्ये ते रूपांतरित होतं म्हणजेच पहिल्या कवसामध्ये एक अधिक तीन भागीले पाच गुणिले दौ दुसऱ्या कवसामध्ये एक वजा तीन भागीले पाच असं सुद्धा घेऊन आपण इथून पुढची स्टेप सोडवू शकतो पण इथं थोडक्यात आपल्याला वर्ग करता येतात पटकन छोट्या संख्ये आहेत म्हणून मी डायरेक्ट या ठिकाणी तीनचा वर्ग आणि पाचचा वर्ग घेऊन या ठिकाणी मांडणी केलेली आहे बरोबर आता पंचवीस एक्के पंचवीस वजा नऊ भागिले पंचवीस ओके तिरकंच गुणाकार केला इथं बरोबर पंचवीसमधून नऊ गेले राहिले किती सोळा भागिले पंचवीस हे काय मिळालं आपल्याला क्वास्क्थिटा क्वास्क्थिटा बरोबर सोळा भागिले पंचवीस मिळालं म्हणून आपल्याला क्वास थिटाची किंमत काढाय सांगली या म्हणून क्वास थिटा बरोबर याचं काय करायचं सोळा भागिले पंचवीसचं वर्गमूळ घ्यायचं सोळा भागिले पंचवीसचं वर्गमूळ म्हणून क्वास थिटा बरोबर सोळाचं वर्गमूळ भागिले पंचवीसचे वर्गम ओके म्हणून क्वास थिटा बरोबर सोळाचं वर्ग किती मिळतं आपल्याला चार आणि पंचवीसचं चा वर्ग मी क्वास थिटाची आपल्याला किंमत काय मिळाली चार भागीले पाच लक्षात आलं तुमच्या अशा पद्धतीनं ही जी नित्य समानता म्हणा किंवा अत्यंत महत्त्वाचं त्रिकोण मितीमधील जे समीकरण आहे त्याचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं पुढं सोडावी लागणार आहेत नमुना म्हणून एक उदाहरण तुमच्यासमोर मी हे मांडलेलं आहे ठीक आहे तर हा उपघटक आहे तो तुम्हाला सर्वांना समजला असेल असं मी खरी धरतो आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद